माजी गृहमंत्री अनिल देशमुखां विरोधात सीबीआयने आता आरोपपत्र दाखल केल्याची माहिती समोर येते आहे। अनिल देशमुखांसह अन्य दोन आरोपींविरोधात 59 पानांचं हे आरोपपत्र आहे। याबद्दलचे अधिक अपडेट्स जाणून घ्या अमेय राणेंच्याकडनं। अमेय, अश्विन, सीबीआयनं जो गुन्हा दाखल केलेला होता सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, त्यात अखेरीस आपलं आरोपपत्र जे आहे ते सीबीआयनं दाखल केलेलं आहे, ज्यात अनिल देशमुखांसह अन्य दोन आरोपींविरोधात अवघ्या 59 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। खरं तर इतकी कमी पानं का असा सवाल त्यांना कोर्टाकडनंही विचारण्यात आला, परंतु सध्या आमच्याकडे इतकंच मटेरियल उपलब्ध आहे, भविष्यात जर आम्हाला आणखीन गरज पडली तर आम्ही पुरवणी आरोपपत्र सादर करू असं सीबीआयकडनं स्पष्ट करण्यात आलंय। या प्रकरणी नुकताच सह आरोपी असलेल्या सचिन वाझे याला कोर्टानं माफीचा साक्षीदार घोषित केलेला आहे, त्यामुळे त्याचं याच्यात नाव नाहीये, तो आता सरकारी पक्षाचा साक्षीदार क्रमांक 1 म्हणून त्याचा उल्लेख केला जाईल जेव्हा खटला सुरू होईल। परंतु सध्याची महत्वाची बातमी म्हणजे अनिल देशमुख यांच्या विरोधात आता सीबीआयनं सुद्धा आपलं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। नेमके काय काय याच्यात तपशील आहेत हे थोड्याच वेळात आपल्याला जेव्हा आरोपपत्राची प्रत उपलब्ध होईल तेव्हा कळून येईल, परंतु ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचे आरोप होते त्याचबरोबर आपल्या पदाचा गैरवापर करत पोलीस दलातील बदल्यांमध्ये सुद्धा सहभाग असल्याचा आरोप जो आहे तो अनिल देशमुखांवर ठेवण्यात आला होता, आणि त्याच अनुषंगाने तपास आणि चौकशी करून सीबीआयनं हे आपलं आरोपपत्र जे आहे ते आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात दाखल केलंय। अश्विन, धन्यवाद अमेय सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।